तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेल्या एका अटल चोरट्याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून यवतमाळ जिल्ह्यासह परजिल्ह्यातून चोरी केलेल्या 4,05,000 रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने वणी येथे केली. आसिफ पी युसुफ खान राहणार लखाराम जिल्हा आदिलाबाद असे अटकेतील अटल वाहन चोरट्यांची नावे आहेत. वणी येथील मुकुटबन मार्गावरील घोंसा चौफुली परिसरात एका संशयास्पद व्यक्तीकडे चोरीची दुचाकी असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी पथकासमवेत तेथे जाऊन संशयिताला शिताबीने ताब्यात घेतले. त्यानंतर दुचाकीसह त्याला वणी ठाण्यात कसून चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचे नाव उघड केले. एवढेच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून 5 दुचाकी नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यातून प्रत्येकी 3 अशा 6 आणि अन्य ठिकाणाहून 4 दुचाकी असा एकूण 15 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील 14 दुचाकी या लखाराम या गावी घरी दडून ठेवल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी चोरटा आसिफ याला सोबत घेऊन त्याचे घर गाठले. त्यानंतर तेथून चोरीतील 14 दुचाकी जप्त केल्यात. या कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, पंकज बेले आदींनी सहभाग घेतला होता.